अमेरिकेतल्या डेट्रॉइट नदीत 100 वर्ष जुना आणि 108 किलो वजनाचा मासा सापडलाय. US फिश आणि वाईल्डलाईफ सर्व्हिसेस नावाच्या संस्थेच्या सदस्यांना हा मासा सापडला असून त्याची उंची आहे 7 फूट. या संस्थेनं आपल्या फेसबुक पेजवरती या माशाचा फोटो शेअर केल्यावर अवघ्या काही तासातच 20,000 जास्त जणांनी तो लाईक केला. जाणकारांच्या मते हा स्टर्जन प्रजातीचा एक मासा असून ती एक मादा आहे. स्टर्जन माशांमध्ये मादाचं वय 100 वर्षांपर्यंत असतं तर नर 55 ते 60 वर्ष जगतात. या माशाचा फोटो पाहून एका युजरनं हा एक राक्षस असल्याचं म्हटलंय. आणि यानंतर व्हायरल सत्यमध्ये इथेच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा साम टीव्ही.